बरही हत्या ज्या गावात झाली ते गाव काही छोटं गाव नव्हतं. शुभांगीची हत्या झाली हे काही दिवस कुणाच्याच लक्षात आलं नाही. पण मग हे नेमकं कसं लक्षात आलं? पोलिसांनी हे गुढ नेमकं कसं उलगडलं? शुभांगीच्या मारेकऱ्यांना नेमकं कसं पकडलं? पाहूया माझाचा स्पेशल रिपोर्ट. 22 जानेवारी 2023 शुभांगीची हत्या. January 26, 2023 हत्या उघडकीस. एक डॉक्टर तरुणीची हत्या होते. तिचेच कुटुंबीय तिला घरीच संपवतात. मग आपल्या शेतात नेऊन तिला जाळून टाकतात. मग त्या शेतात नांगरणी करून कांदा लागवड करतात. आणि 2000 लोकवस्ती असलेल्या गावाला या घटनेचा सुगावाही लागत नाही. हे कसं काय शक्य आहे? आज काही दिवसापासून शुभांगी ही बेपत्ता होती. तिच्या वर्गमित्रांनाही संशय येऊ लागला. त्यांनी तिच्याशी संपर्कही करण्याचा प्रयत्न केला. तिला फोनही लावण्याचा प्रयत्न केला. तिचा फोनसुद्धा बंद येत होता आणि तिच्याशी संपर्कसुद्धा होत नव्हता. त्यामुळं संशय बळावला आणि तिच्या वर्गमैत्रिणीनं थेट पोलीस मुख्यालय गाठलं आणि त्या ठिकाणी महिला तक्रार निवारण केंद्राकडे ही तक्रार दिली आणि नंतरच तपासाची चक्र फिरली आणि हे बिंग फुटलं. स्थानिक लिंबगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी खडबडून जागे झाले आणि त्यांनी गावातल्या पोलीस पाटलाला पाचारण केलं. पोलीस पाटील त्यांनी शहानिशा गावामध्ये केली आणि नंतर पोलीस स्टेशनला कळवलं की ती घटना खरी आहे म्हणून असं मला माहीत पडलं. घटना घडली त्या दिवशी मी गावामध्ये नव्हतो. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शुभांगीच्या वडिलांना ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवताच वडिलांनी हत्येची कबुली दिली. इतकंच नव्हे तर या गुन्ह्यात सामील असलेल्या शुभांगीचा भाऊ, मामा, चुलत भाऊ यांच्यासह 5 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल केला. प्रश्न असा आहे की जर शुभांगीच्या मित्रमैत्रिणींनी आवाजच उठवला नसता तर शुभांगीचा खून हा पचलाच असता का? एखाद्या मुलीवर हा अन्याय होणं हे चुकीचं आहे आणि त्यांना जी अटक झाली आहे त्याचं मी स्वागतच करते. आणि ज्या पद्धतीने द्वेष पसरायचं काम सत्तेत असलेले काही लोक करतात त्याच्याचमुळे हे लोण पसरत आहे. त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला विनम्रपणे विनंती राहील की अशा घटना पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात घडू नये याच्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे. ही घटना अतिशय निंदनीय, अमानवी आणि माणुसकीला काळीमा फसणारी आहे. यामध्ये टोकाचं पाऊल कुटुंबियांनी उचललेलं आहे आणि निश्चितच ही घटना निंदनीय आहे. राज्य महिला आयोग या घटनेचा पाठपुरावा करून आरोपींवर तिकडे कारवाई व्हावी यासाठी पोलिसांना देखील सूचना दिलेल्या आहेत. कितीही कायदे करा, मसुदे बनवा, महिला सुरक्षेच्या गप्पा मारा, पण जोपर्यंत आपल्या पोटच्या लेकीपेक्षा आपल्या कुटुंबाची इब्रत जास्त महत्वाची वाटत असेल तर आपण माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. धनंजय सोळंके, ABP माझा, पिंपरी महिपाल, नांदेड. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.